श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। प्रिय स्वामी भक्त हो, आपल्या गुरुकृपा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू आणि सर्वांना सुखात आनंदात ठेवू देत, ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना। मित्रांनो, श्री स्वामी समर्थांची पूजा करताना या दोन वस्तूंचा वापर केल्यास स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर लवकरच होईल आणि साक्षात स्वामींचे दर्शनसुद्धा तुम्हाला होईल। तुम्ही जर स्वामींचे नित्य सेवेकरी असाल, स्वामींचे भक्त असाल, तर तुम्ही स्वामींची सेवा करतच असाल। जेवढी तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, परंतु स्वामींच्या पूजेत या दोन वस्तू वापरल्या तर स्वामी प्रसन्न होतातच। स्वामी जेव्हा हयातीमध्ये होते तेव्हा त्यांना या दोन वस्तू अतिशय आवडीच्या आणि प्रिय होत्या। म्हणूनच आपण स्वामींची जेव्हा पूजा करतो तेव्हा या दोन वस्तू आपण पूजेत नक्की वापरल्या पाहिजेत। तर या दोन वस्तू कोणत्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत। तर त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे हिना अत्तर। स्वामींना हिना अत्तर अतिशय आवडते। पूजा सामग्रीच्या दुकानात तुम्हाला हे अत्तर सहज मिळेल। तिथून तुम्ही हिना अत्तर घ्यायचे आहे आणि हिना अत्तर स्वामींच्या पूजेत कसे वापरावे हे आपण पाहूच। त्यानंतर दुसरी वस्तू आहे जी स्वामींना अतिशय आवडते, ती म्हणजे अष्टगंध। स्वामींना अष्टगंधाचा टिळा अतिशय आवडीचा आहे। तर तुम्ही स्वामींच्या कपाळी जर टिळा लावत असाल तर अष्टगंधाचा लावा, स्वामींना अतिशय आवडतो। हे हिना अत्तर कसे वापरायचे आहे तर आपण जेव्हा स्वामी समर्थांना अष्टगंधाचा टिळा लावतो तेव्हा त्यामध्ये पाणी न टाकता त्यात एक घोळ बनवून आपण स्वामींना टिळा लावायचा आहे। परंतु आपण पाणी नाही टाकले तर आपण काय करायचे आहे तर आपल्या हातावर अष्टगंध घ्यायचा आहे आणि त्यावर एक थेंब हिना अत्तराचा टाकायचा आहे। त्यानंतर त्याला व्यवस्थित एकत्रित करा, मिश्रण करा। अष्टगंध हिना अत्तर मिश्रित टिळा स्वामींच्या कपाळी लावा। हे स्वामींना अतिशय आवडते। तर म्हणजे अष्टगंध लावताना पाणी न टाकता त्यामध्येच तुम्ही एक थेंब अत्तर टाकावे, त्याचा घोळ बनवून स्वामींच्या कपाळी लावा। अष्टगंध पण स्वामींना लागेल आणि हिना अत्तरसुद्धा लागेल। तुम्ही नक्की स्वामींच्या पूजेत या दोन वस्तूंचा वापर नक्की करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।